बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहू सविस्तर वृत्त. लखलख तेजाची आजची पहाट उगवली आणि नरक चतुर्दशीच्या दिवसाची सुरुवात झाली. रात्रीच्या अंधाराला भेदत सूर्याची कोवळी किरण आजच्या मंगलमय प्रभात या उतरली तेव्हा त्यांचं स्वागत करायला आनंदी हसऱ्या मनासह लाखो दीप सज्ज होते. वर्षातील सर्वात हव्याहवाशा सण उत्सवाचा अत्युच्च क्षण दिवाळीच्या निमित्तानं जो तो अनुभवतोय. नवे कपडे, खमंग फराळ, शुभेच्छांचा वर्षाव आणि मंगलमय आनंदाचा शिडकावा अशा वातावरणात दिवाळीची आजची पहाट उगवली. दिवाळीच्या मुख्य चार दिवसांच्या पर्वातील आजचा पहिला दिवस साऱ्यांनीच सौख्यानं आणि शुभेच्छांच्या उधळणीनं साजरा केला. दीपोत्सव अर्थात दीपावली असं म्हणतात. एका छोट्याशा ज्योतीमध्ये सुद्धा अंधाराला भेदण्याची ताकद असते. ही ज्योत किंवा हे दीप असतात नव्या आकांक्षांचे, नव्या महत्वाकांक्षांचे, शुभ विचारांचे आणि मंगलमय ऊर्जेचे. तर अंधार असतो दारिद्र्याचा, अज्ञानाचा, असुरी भावनेचा आणि अमानुष स्वार्थी वृत्तीचाही. दिवाळीच्या निमित्तानं लक्ष लक्ष दीप प्रज्वलित होतात आणि मनात सकारात्मक उर्मीची कंपनं चेतना जागृत करतात. दिवाळीची आजची पहाट अशाच मंगलमय वातावरणात उगवली. दीपावलीच्या चार दिवसांच्या पर्वातील आजचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. वसुबारस, धनत्रयोदशी यानंतर आलेल्या आजच्या नरक चतुर्दशी दिवशी अभ्यंग स्नानाला वेगळंच महत्व आहे. यंदा गुलाबी थंडी नसली तरी असह्य उकाडाही नाही. अनेक घरांना पहाटेच जागली आणि सुवासिक उटणं, सुगंधी तेल, साबण यांच्या साथीनं अभ्यंग स्नानाची लगबग सुरू झाली. दारासमोर सडा शिंपून नाजूक रंगावली धरणी मातेला खुलवू लागली. अपार्टमेंट बंगल्यांमध्ये सुद्धा घराच्या प्रवेशद्वारावर मांगल्याच्या रांगोळीची नक्षी उमटली आणि मंद दिव्यांची ज्योत उजळू लागली. दारात लावलेल्या आकाश कंदिलातून रंगीबेरंगी किरणांचा खेळ सुरू होताच त्यामध्ये पहाटे लावलेल्या पणत्यांचा प्रकाश सामावला. नरक चतुर्दशीच्या पहाटेचा पहिला प्रहर सरला आणि संधी प्रकाशाच्या पुढे जाऊन सूर्यनारायण पूर्वेच्या क्षितिजावर अवतरले. तोवर इकडे बच्चे कंपनी नवे कपडे घालून सज्ज होती फटाक्यांचा आनंद घ्यायला. दुसरीकडे घरातील युवती महिला सुद्धा सजल्या होत्या. पुरुष मंडळी मुलांच्या बागडण्याकडे लक्ष देत मोबाईलवरून फोनवरून शुभेच्छांची बरसात करू लागले. बघता बघता फराळाचं ताट समोर आलं आणि मित्रमंडळींसह चकली, चिवडा, लाडू, शंकरपाई अशा खास दिवाळीच्या पदार्थांचा आस्वाद घेतला जाऊ लागला. नवे कपडे, नवे बूट यामुळे हरखलेल्या बालगोपालांनी फटाके उडवण्याच्या आनंदाबरोबर फराळावरही मनसोक्त ताव मारला. त्यानंतर सगळीकडे सुरू होती शुभेच्छांची देवाणघेवाण. कुणी प्रत्यक्ष भेटून तर कुणी फोनवरून सदिच्छा बहाल करत होते. मोबाईलवरून शुभेच्छांच्या SMS तर वर्षावच होत होता. अनेकांनी महालक्ष्मी मंदिरासह ठिकठिकाणच्या मंदिरात जाऊन आजची सकाळ भक्तीच्या वाटेवर नेली. त्यामुळे सर्वच मंदिरात गर्दी दिसत होती. लखलखणारे दागिने, नवे कपडे आणि सात्विक मनातील शुभेच्छांची सकारात्मक ऊर्जा यामुळे दीपावलीचा पहिला दिवस असंख्य नात्यांना आणि मानवी मनाला सौख्य समाधानाची अनुभूती देणारा ठरला.
मंगलमय आणि चैतन्यदायी दिवाळी सणाचा आजचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी। यानिमित्त करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीची दीपलक्ष्मीच्या रूपात विलोभनीय पूजा बांधण्यात आली होती। सण आणि उत्सवाच्या निमित्ताने महालक्ष्मी मंदिरात वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात येते। आज दिवाळीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। 3.5 शक्तिपीठांपैकी महत्त्वाचं शक्तिपीठ असणाऱ्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भाविक येत असतात। नवरात्र उत्सव तसंच अन्य सणांवेळी महालक्ष्मी देवीची विविध रूपात आकर्षक पूजा बांधण्यात येते। दीपावलीनिमित्तही गेले 3 दिवस वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात येत आहे। आज नरक चतुर्दशीच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची दीपलक्ष्मीच्या रूपात आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। संपूर्ण गाभारा असंख्य दीपांनी उजळला होता। महालक्ष्मीच्या हातामध्ये तेवत असणारा दीप डोळ्यांचं पारण फेडणारा ठरला। ही पूजा अनिल कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, अनिकेत अष्टेकर आदींनी साकारली। दीपावलीनिमित्त महालक्ष्मी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती।